वेलकम बैक टू महासरकार डॉट को डॉट इन। इन प्रीवियस 2-3 वीडियोस वी हैव डील विथ यूनिफॉर्म सर्कुलर मोशन एंड फोर्स रिक्वायर टू प्रोड्यूस सर्कुलर मोशन दैट इज अबाउट सेंट्रीपिटल फोर्स। नाउ इन दिस आर्टिकल वी आर गोइंग टू डिस्कस द व्हीकल्स इन द सर्कुलर मोशन। सो व्हीकल मूविंग अलॉन्ग कर्व्ड बट हॉरिजॉन्टल रोड, कर्व बट वॉट हॉरिजॉन्टल रोड। नाउ इन युअर डेली प्रैक्टिस, सपोज यू आर सायकलिंग, तुम्ही सायकल चालवता है, तुम्हाला लेफ्टला टर्न घ्यायचा आहे, तर तुम्ही काय करता लक्षात घ्या, इफ दिस इज द रोड सरफेस, तर ही जर तुमची सायकल असेल तर तुम्ही काय करता, इफ यू आर टेकिंग टर्न टुवर्ड्स द लेफ्ट साइड यू आर मूविंग सम ऑफ द बॉडी वेट टुवर्ड्स द राइट साइड अँड इन्क्लाइनिंग सायकल टुवर्ड द लेफ्ट साइड। म्हणजे तुम्ही एकदम थोडक्यात म्हणूया की ही जर सायकलची पोझिशन आहे रोडवरती, तर आता तुम्ही इन्क्लाइन करता सायकलला, सो यू मेक सर्टन अँगल विथ द रोड आणि तुम्हाला तुमचं बॉडी वेट दुसऱ्या साईडला बॅलन्स करायला लागतं, सो दॅट यू कॅन ट्रॅक, यू कॅन कव्हर दॅट ट्रॅक इन अ ॲप्रोप्रिएट मॅनर। जर तुम्हाला हे करता आलं नाही आणि तुमची स्पीड खूप जास्त आहे, तुम्ही सडनली फक्त तुमचं बॉडी वेट शिफ्ट केलं नाही, देन यू विल टेक इन टर्न, तुम्ही जागेवर पडाल। जर खूप जास्त बॉडी वेट शिफ्ट केलं तर यू विल लाईक टोपल, भवरा माहिती आहे तुम्हाला, फिरणार आणि बाहेर पडेल सडनली, दॅट विल बी हॅपन। सो टू मेंटेन दॅट सर्क्युलर मोशन इन अप्रोप्रिएट मॅनर सम इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक, सम इम्पॉर्टंट पॉईंट शुड बी रिमेंबर्ड। सो कन्सिडर व्हीकल मूव्हिंग अलॉन्ग कर्व हॉरिझॉन्टल रोड। आता लक्षात घ्या, इफ सपोज दिस इज हॉरिझॉन्टल रोड, हॉरिझॉन्टल कर्व रोडचा अर्थ की जर रोड आहे तर रोडच्या दोन्ही एजेस एकमेकांना एक्झॅक्टली पॅरलल आहेत, नॉट इन्क्लिनेशन लाईक दॅट। पॅरललचा अर्थ अजून सोप्या पद्धतीने दोघांची लेवल सारखी असणार आहे, आर यू गेटिंग, एकदम सोप्या शब्दात दोघांची लेवल सारखी आहे, सो दॅट इनर एज ऑफ रोड अँड आउटर एज ऑफ रोड आर अलॉन्ग सेम पाथ, दोघांमध्ये कुठलाही अँगल नाही आहे। ओके, सो सब इमॅजिन करा, हा एक रोड आहे आणि या रोडवरती एक व्हीकल मूव्ह होत आहे, एक व्हीकल, वन व्हीकल इज मूव्हिंग अलॉन्ग दॅट कर्व रोड। नाउ वेन वी डिस्कस विथ दिस व्हीकल, कन्सिडर फ्यू फॅक्टर्स, कन्सिडर द व्हीकल ऑफ मास एम मूव्हिंग अलॉन्ग कर्व बँक रोड, नॉट कर्व बँक नाही, सॉरी, कर्व हॉरिझॉन्टल रोड। ओके, हॉरिझॉन्टल रोड वरती ते व्हीकल मूव्ह होत आहे। सो लेट व्ही मॅक्स बी द मॅक्झिमम व्हेलॉसिटी दॅट इज अलाउड थ्रू विच दॅट व्हीकल शुड टेक टर्न, सो मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ दॅट व्हीकल। ओके, लेट एम बी द मास ऑफ व्हीकल, आपण ऑलरेडी लिहिलं होतं, हा रोड कुठेतरी सर्कल कंप्लीट करणार आहे, सो दॅट सर्कल विल हॅव सर्टन सेंटर, सो दॅट इट विल हॅव सर्टन रेडियस ऑल्सो, सो दिस इज द कर्वेचर, सो लेट आर बी द रेडियस ऑफ कर्वेचर, आर बी द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ दॅट रोड, सो से आर इज रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ रोड। ओके, आता यू नो दॅट वी परफॉर्म मोशन बिकॉज ऑफ फ्रिक्शनल फोर्सेस। ओके, सो देअर इज फ्रिक्शनल फोर्स इज प्रेझेंट इन टर्म्स ऑफ कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन, सो लेट एफ एस बी द फोर्स ऑफ फ्रिक्शन, हियर व्हीकल इज सपोज टू टेक टर्न, सो आय विल कॉल इट इज अ स्टॅटिक फ्रिक्शन, व्हीकल इज मूव्हिंग अँड इट इज स्टॅटिक फ्रिक्शन, लेट म्यू एस बी द कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, म्यू एस इज वॉट कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन। लॉजिकली इफ यू रिमेंबर बाय लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, बाय लॉज ऑफ फ्रिक्शन, तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही हे 11th स्टँडर्ड मध्ये शिकलाय, फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन,
force is directly proportional to normal reaction. So Fs is equals to mu s into n. पण हा म्यू एन म्हणजे काय असणार आहे, तुमचे टोटल वेट. सो म्यू एस इंटू एम जी, सिन्स एन इज ऑलवेज इक्वल्स टू एम जी, हे तुम्ही ऑलरेडी शिकला होता बघा. आता मी म्हटलं की तुम्हाला व्हेकल इज गोइंग टू टेक टर्न, इफ व्हेकल इज गोइंग टू टेक टर्न मीन्स इट इज गोइंग टू परफॉर्म द सर्क्युलर मोशन. सो जर ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे तर त्या सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी त्याला सेंट्रिपिटल फोर्सची गरज लागणार आहे. So this was the first force which is acting on the vehicle. Second force is say centripetal force. Second force is what? Centripetal force. Centripetal force किती असतो फॉर्म्युला नुसार, say FCP is equals to mv square upon r, एवढा centripetal force असतो. So जेव्हा vehicle move होत त्या vehicle ला लक्षात घ्या या दिशेने सेंट्रीपिटल फोर्स ऍक्ट होतोय, त्याच दिशेने फ्रिक्शनल फोर्स पण आहे. त्याच दिशेने कुठला फोर्स आहे? फ्रिक्शनल फोर्स. या व्हेकलला त्याचं वेट बॅलन्स करायचंय. हा फ्रिक्शनल फोर्स या नॉर्मल रिएक्शन एवढा असणार आहे, कारण इथं जो फ्रिक्शनल फोर्स आहे टायर्स ऑफ व्हेकल आणि रोडमध्ये, इथं जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो फ्रिक्शनल फोर्स या नॉर्मल रिएक्शन वरती आपण म्हणतो डिपेंड आहे. बट दिस नॉर्मल रिएक्शन इज नथिंग बट वॉट? Weight of the vehicle. So if I say this frictional force will be nothing but normal reaction, and normal reaction will be nothing but what? Weight. So weight and centripetal force will be two basic forces which are acting there so that vehicle can balance. Otherwise, if they both do not balance each other, the vehicle will topple down. So in that case, to maintain the motion, or to maintain the circular motion for vehicle, circular motion of vehicle, the force of friction and centripetal force should be same. जर हे सेम नसतील तर काय होईल, किंवा थोडक्यात असं दुसऱ्या पद्धतीत म्हणूया, मला लक्षात घ्या टर्न घ्यायचा आहे, टर्न घेण्यासाठी आय हॅव टू अप्लाय द फोर्स. सो आय एम अप्लाइंग द फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स, त्या फोर्सला बॅलन्स करायचं काम आहे या फ्रिक्शनल फोर्सचं. पण फ्रिक्शनल फोर्स कोणा एवढा असणार आहे? नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन कोणा एवढी असणार आहे? वेट एवढी. सो दिस ऑल थिंग्स विल गेट बॅलन्स, देन ओनली दॅट टर्न विल बी पॉसिबल. जर असं झालं नाही तर टर्न पॉसिबल नाही. सो से दिस इज द मॅक्झिमम लिमिट ऑफ द फोर्स विच इज अप्लाइड. याच्यापेक्षा जास्त अप्लाय केला तर तुमची मोशन पॉसिबल नाही. तर हा जो मॅक्झिमम लिमिटचा फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे तो या मॅक्झिमम लिमिटच्या सेंट्रिपिटल फोर्सना बॅलन्स करणं गरजेचं आहे. देअर फोर इन शॉर्ट आय कॅन राईट एम व्ही स्क्वेअर मॅक्स अपॉन आर, आर शुड बी कॅपिटल, आय हॅव रिटन स्मॉल आर, should be equal to mu s mg. असं आपण लिहूया. मी आता हे काय म्हटलं लक्षात घ्या, हा जो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे याची मॅक्झिमम लिमिट, अपर लिमिट याची तयार झालेली आहे. मॅक्झिमम लिमिटला हा फोर्स आहे, अँड दिस मॅक्झिमम लिमिट ऑफ फोर्स ऑफ फ्रिक्शन इज बॅलन्सिंग मॅक्झिमम ऑर अपर लिमिट. अपर लिमिटचा अर्थ मॅक्झिमम लिमिट ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. म्हणून मी म्हटलं की एम व्ही स्क्वेअर मॅक्स अपॉन आर शुड बी इक्वल टू म्यू एस इंटू एम इंटू जी. आता मास कॅन्सल झालं, व्हॉट विल गेट? व्ही स्क्वेअर मॅक्स इज इक्वल्स टू म्यू एस इंटू आर जी. सो इफ आय टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, व्ही मॅक्स इक्वल टू रूट ऑफ म्यू एस आर जी. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर, दिस इज द एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑफ व्हेकल that is moving along curved horizontal road. लक्षात घ्या, मी पुन्हा रिपीट करतोय, रोड दोन्ही बाजूने लेवल्ड आहे, इन्क्लिनेशन नाही. ओके, अशा वेळेस जेव्हा जर मला लेफ्टला टर्न घ्यायचा असेल तर मॅक्झिमम वेलॉसिटी त्या व्हेकलसाठी जी अलाउड आहे ही तिचा हा फॉर्म्युला, व्ही मॅक्स इज इक्वल्स टू म्यू एस इंटू आर इंटू जी. सो या फॉर्म्युल्यावरनं मला कळतंय की दॅट मॅक्झिमम स्पीड ऑफ व्हेकल moving
along curve road depends upon किती गोष्टींवर डिपेंड आहे बघा फॉर्म्युले दिसतात तुम्हाला फर्स्ट थिंग दॅट इज व्हॉट म्यू एस कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन ओके दुसरी कुठल्या टर्मवरती डिपेंड आहे डिपेंड्स अपॉन द रेडियस ऑफ कर्वेचर रेडियस ऑफ कर्वेचर ओके आणि जर तिसरी टर्म म्हटली तर ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आता त्या दिलेल्या रोड साठी थ्रू आउट वी कन्सिडर दॅट जी व्हॅल्यूज कॉन्स्टंट सो दिस टू थिंग्स विल बी इम्पॉर्टंट पॅरामीटर टू डिस्कस व्ही मॅक्स इफ यू आर चेंजिंग द प्लॅनेट देन ओनली दिस व्हॅल्यू कॅन बी चेंज इन कन्सिडरेशन टेकन इन द कन्सिडरेशन इथं सगळ्यात महत्वाचं आता एक लक्षात घ्या तुम्हाला एक ठराविक रोड दिलाय त्या रोड वरती तुम्ही मग कार चालवा की ट्रक चालवा कुठलाही हेवी साईज स्मॉल साईज व्हेकल तुम्ही तिथं ड्राईव्ह करणार असला तरी सेफ्टी स्पीडची व्हॅल्यू त्याच्यासाठी सारखी आहे म्हणून सेफ्टी स्पीड ऑफ व्हेकल डो नॉट डिपेंड अपॉन द मास ऑफ द व्हेकल अँड साईज ऑफ द व्हेकल सो इट इज व्ही मॅक्स इज इंडिपेंडंट ऑफ साईज ऑफ व्हेकल आता साईज ऑफ व्हेकलचा अर्थ मी इथं मास असं पण कन्सिडर करू शकतो पण मास ऑफ व्हेकल ओके व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल लक्षात घ्या वी हॅव फाइंड आउट सेफ्टी स्पीड ऑफ व्हेकल विच इज मुव्हिंग अलॉंग हॉरिझॉन्टल रोड आता इथं एक लॉजिकली लक्षात घ्या की हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे दिस फ्रिक्शनल फोर्स दॅट इज कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्यू एस हा थ्रू आउट कॉन्स्टंट नसणार इट कॅन चेंज हाऊ सपोज इन द समर सीजन रोड सर्फेस इज व्हेरी ड्राय सो फ्रिक्शन डेफिनेटली विल बी मोर इन द रेनी सीजन रोड सर्फेस विल बी वेट ओलसरपणामुळे फ्रिक्शनल फोर्सेस कमी होणार आणि मग तिथं पण एवढी स्पीड चालणार आहे का डेफिनेटली नॉट सो दिस स्पीड डज नॉट कम्प्लिटली रिलायबल ऑन द फ्रिक्शनल फोर्सेस कारण फ्रिक्शनल फोर्सेसच चेंज होणार आहेत मग काय करायचं जर ही स्पीड बदलायची नाही मला मग व्हेकल मला त्याच स्पीडने न्यायचं तर मग काहीतरी चेंजेस करणं गरजेचं आहे काय चेंजेस करायचे ते आपण शिकणार आहोत पुढच्या आर्टिकलमध्ये आय होप यू अंडरस्टूड दिस आर्टिकल थँक्स फॉर वॉचिंग महासरकार.co.in हॅव अ नाईस डे थँक्यू